आज आपण होममेड रेसिपी विथ वैशालीमध्ये तयार केलेले आहे मोदक, आणि हे मोदक आपण गॅस न पेटवता तयार केलेले आहेत. मुलं पण हे मोदक एकदम इझिली तयार करू शकतात, तर त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण पाहावी लागेल. चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण हे मोदक तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 4 टेबलस्पून मिल्क पावडर घ्यायची आहे. मार्केटमध्ये आपल्याला अमूल्याची किंवा नेस्लेची मिल्क पावडर मिळते, तर आपण ती पण इथे वापरू शकतो, किंवा कुठलंही डेअरी व्हाइटनर त्याच्यात लिहिलेलं असतं ते पण इथे चालेल. 4 टेबलस्पून मिल्क पावडर घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट आणि आपण घरात जे आपलं सुकं खोबरं असतं त्याचा फ्लेवर एकदम वेगळा असतो. डेसिकेटेड कोकोनट पण आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतं. तर फ्रेंड्स, डेसिकेटेड कोकोनट ॲड केल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून पिठी साखर ॲड करायची किंवा पावडर शुगर. घरातली साखर तुम्ही मिक्सरला वाटून घेतली तरी चालेल. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचं 1 टेबलस्पून दूध, आणि आपल्याला हे घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, मिल्क पावडर गोड असते, त्यामुळे याच्यामध्ये मी थोडं कमी गोड टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गोड ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंच असं एकदम खव्यासारखं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. हे मोदक तयार करण्यासाठी मी इथे बिस्किट घेतलेले आहे. बिस्किट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, चॉकलेटचे बिस्किट किंवा कुठलेही तुम्हाला आवडतले ते बिस्किट तुम्ही इथे घेऊ शकता. बिस्किट आपण मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये बिस्किटांची पावडर ट्रान्सफर करून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं आहे, आणि आपल्याला हे बिस्किट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे बिस्किट व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता की छान डो तयार झालेला आहे. आपण इथे मोदकचा साचा घेतला आहे, आणि आपण बिस्किटांचा आपला जो डो तयार केला होता त्याचं मिश्रण याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण जे मिल्क पावडरचं आपलं मिश्रण तयार केलं होतं ते याच्यामध्ये आपल्याला फील करून घ्यायचं आहे, आणि हा मोदक आपण तयार करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, आपला एकदम इझी विदाउट गॅस न पेटवता आपण हा मोदक तयार केलेला आहे. मुलं पण हा मोदक एकदम इझिली तयार करू शकतात. आय होप तुम्हाला आजची मोदकची रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक नक्की करा. कमेंट्स करून मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स यांना पण ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता. आणि हो, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.